Hey. Hello. 1, 2, 3 talking to you. अरे मित्रा बोल काय झालं काय झालं अरे सौमित्र सारखा डोक्यात जातो रे मा सारखं त्याच डोक्यात असत रे त्याने मारलं मला मारलं त्याने त्याने तुला मारलं ना त्याला गोळी मारतो गोळी तुझ्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट मिळेल चल तू कोर्टात चल ए कुठे चल इथे कोर्टात नाही जायचंय म्हणतोय मी सगळ्या सांगून दमलो तिला नाही जायचंय कोर्टात तू ऐकत सांग ना तू सरला सांगायचं मग तिला सांग कोर्टात नाही जायचंय आपल्याला नको हळू बोल ती आत आहे आता चिडली होती ती अरे ती ऐकते नाही ती आत आहे तू हळू बोल तिला माहिती नाही ती आत आहे अरे आत नाही इथे नाही इथे होती ती आता आत आहे भाई इथे इथे कशा तू कधी आली इथे तू कधी आलास इथे आणि तुम्ही दारू पिताय नाही ते कोर्टात तू जो काही सॉलिड केलं की नाही कोर्टात अरे मला सांगितलंय याने मस्त कोर्टात तू काय काय केलं सगळं सांगितलंय याने खाल्लेली माती पण सांगितली बास झाला आता इनफ नाही ना आपण सेलिब्रेशन करू ना खूप झालं घरी जा नाही तू बस तू बस तू बस सौमित्र काय झालं हे अचानक उठ रे असं बघवत नाहीये तुला सौमित्र जागा हो बोल काहीतरी काय केलं असतं मी होतो ना तिथे आणि हे बघ राधा तुझ्यावर संकट आलंय म्हटल्यावर मी असणार आहे तुझ्या सोबत कायम हे कोण ऐकून रे तू हिचा मी कोण आहे मी होणारा नवरा आहे तिचा आणि माझ्या बायकोकडे जर कोणी बोट उचललं ना तेच बोट तोडायला मागे पुढे बघणार नाही मी बोल ना सौमित्र प्रत्येक वेळेला तू माझ्या पाठीशी उभा राहिलास आणि आज तुझ्यावरती संकट आलंय तरी मी काहीच करू शकत नाही प्लीज सौमित्र डोळे उघड शुद्धीवर ये राधा सौमित्रा राधा सौमित्रा सौमित्र उठ नकोस बरा आहेस का तू बरं वाटतंय का तुला काय झालं होतं कुठे गेला होतास तू मी किती फोन केले राधा म्हणजे थांब थांब बिलकुल बोलू नकोस तू मी आधी डॉक्टरांना बोलवते थांब ना तू नको हे बघ मी मला काही होत नाही तू बस नाही ते प्लीज ऐक तू माझं त्यांनी मला सांगितलं तुला शुद्ध आली की त्यांना बोलवायला हा तू थांब जरा मी आलेच ऐक मॅडम पोलीस आले त्यांचं स्टेटमेंट घ्यायला तुम्ही आधी डॉक्टरांना बोलवता का हो मी बोलवते हे बघ तू झोप बरं तू काळजी करू नकोस मी आलेच हा तू बस नाही प्लीज
थांब ना, आलेच मी, डॉक्टर येत आहेत, तुला तपासतील, मी आलेच लगेच. तुमचं पूर्ण नाव सांगा. सौमित्र बनहट्टी. आम्हाला इथनं फोन आला होता की तुमच्यावर हल्ला झालाय म्हणे. हल्ला? हो. नेमकं काय झालं सविस्तर सांगाल? सांगतो सर. आहो, राधिकाचा काही फोन घेऊन आला होता का? का करूया आपण? तिला फोन करता का तुम्ही? नाही ते काम करूया, आपणच निघूया ना, आपण हॉस्पिटलला जाऊया ना. राधिका बोलली ना फोन आल्याशिवाय निघू नका म्हणून. मग असं करून कसं चालेल बरं? तिथं राधिका एकटी आहे, सौमित्रही अजून शुद्धीवर आला नाहीये. येईल येईल, शुद्धीवर येईल, तू काळजी नको करू, शांत राह. तर कसं राहायचं बरं? खरं सांगायचं तर मलाही काही सुचत नाही. कसं असं घडलं असेल मला काही कळत नाही बरं. कसा पडला कसा असं सौमित्र? कसं काय बरं असं झालं असेल त्याला? इथं बसून काळजी करण्यात काही कारण आहे का? काय करणार आपण? शांत बसायचं, देवाजवळ प्रार्थना करायची, बस. कसं शांत बसायचं बरं सांगा? तिथं तो हॉस्पिटलमध्ये राधिका एकटी आहे का? एक मिनिट. राधिकाच आहे का? हॅलो बाबा, राधिका बोलते. हा बेटा बोल, कसा आहे सौमित्र? कसा आहे बाबा? बरा आहे, आता शुद्धीवर आलाय. काय काल? अग सौमित्र शुद्धीवर आलाय. बाबा बर झालं बाई, मी देवाजवळ साखर ठेवून येते. डॉक्टर काय म्हणाले बेटा? त्याला मार लागल्यामुळे जरा जखम झाली आहे, तेवढी दुखतीये फक्त, पण बाकी बरा आहे. मी सगळ्यांना सांगतो सौमित्र बरा आहे म्हणून. हो सांगा बाबा. बर आम्ही निघू का इथून? नाही नको बाबा, मी परत फोन करते हवं तर. आता लगेच नका येऊ. हा बर, ऐक ना राधिका, सौमित्र खरंच बरा आहे ना? म्हणजे काही काळजीच कारण नाही ना? खरंच बाबा, खरंच काळजी करण्यासारखं काही नाहीये. फक्त आता पोलीस आलेत चौकशीसाठी. पोलीस? हो, ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगते, पण आता बरा आहे तो, इतकंच. ठेवू बाबा. पाठलाग कुणाचा? तिथे एक माणूस होता, त्याचा. का चोरी केली का त्याने? नाही साहेब, चोरी नव्हती केली, पण मला जरा संशय आला त्याचा. म्हणजे राधिका मसालेशी संबंधित जी विषबाधेची केस चालू आहे, त्याच्याशी संबंधित तो असावा असं मला वाटलं, म्हणून पाठलाग केला मी त्याचा. राधिका मसालेचे केस आणि तुमचा काय संबंध? साहेब, या राधिका सुभेदार यांचंच आहे राधिका मसाले, आणि मी तिचा होणारा नवरा आहे. अच्छा, तुम्ही म्हणताय की एका माणसाचा या केसबद्दल संबंध आहे, तुम्ही त्याच्या मागे पळत होतात, नंतर काय घडलं जरा नीट आठवून सांगा. हो साहेब, सांगतो. आमची म्हणजे कोर्टात होतो आम्ही, केस चालू होती, आणि मला एक फोन आला म्हणून मी बाहेर आलो, म्हणजे कोर्टाच्या आवारातच होतो, आणि तिथे हा माणूस फोनवर बोलताना मला दिसला. म्हणजे माझा फोन झाला आणि मी आत जाणार, तेवढ्यात तो सगळं आपण केलंय पण अडकणार राधिका सुभेदार असं काहीतरी तो बोलत होता. तर मी त्याला म्हटलं थांब, पण मला बघितलं आणि डायरेक्ट पळायला लागला साहेब तो. आणि मी खरंच सांगतो पकडणार सुद्धा होतो त्याला, पण नाही पकडता आला आणि तो पळाला. आणि मी त्याच्या मागे मागे गेलो, पण पुढे काही कळलं नाही. म्हणजे मागून अचानक वार झाला माझ्यावर. म्हणजे तिथे अजून कोणीतरी होतं? साहेब खरं सांगतो, मला पुढचं खरंच काही माहिती नाही, कारण कोणीतरी डोक्यावर मारलं माझ्या. पण साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का, प्लीज तुम्ही प्लीज त्या माणसाला काही करून पकडा ना लवकरात लवकर,
कारण काय ह्या केसशी संबंधित तो माणूस आहे असं मला ठामपणे वाटतंय. आणि तो जर सापडला तर आम्हाला खूप मदत होईल पुढे त्या केससाठी म्हणून. कारण तो एक दुवा ठरू शकतो साहेब. सर प्लीज तुम्ही लवकरात लवकर काही हालचाल केली तर बरं होईल खूप. डोंट वरी, आम्ही योग्य ती कारवाई करूच. आणि राधिका मॅडम, तुमची केस कुठल्या पोलीस स्टेशनला नोंदवली गेली आहे त्याचे डिटेल्स आम्हाला पाठवून द्या. म्हणजे काय की आज ही जी काही घटना घडली आहे ना त्याची नीट माहिती आम्हाला सगळी त्या पोलीस स्टेशनला पाठवता येईल. हो ठीक आहे, देते मी. अच्छा सौमित्र, मला एक सांगा, तुम्ही त्या माणसाला नीट बघितलंय का? म्हणजे बघितल्यावर ओळखणार ना? हो व्यवस्थित मी सांगू शकतो. मोरे, त्या सचिनला बोलून घ्या आणि हे वर्णन करतील त्याप्रमाणे त्या माणसाचं स्केच काढायला सांगा. हो सर. मिस्टर सौमित्र, आता स्केच मेकर्स येतीलच, तुम्ही वर्णन करा, आपण स्केच काढून घेऊ आणि लवकरच त्या माणसाला पकडू. हो ओके सर, आणि थँक्यू, थँक्यू सो मच. डोंट वरी, आम्ही आमच्या परीने सहकार्य करूच. चला येतो मी. राधा आता काही विचारू नकोस प्लीज. आता आपण आता प्लीज याबद्दल आता काही बोलू नकोस प्लीज. अरे बोलू नकोस म्हणजे काय? हे असं का केलंस तू? अगं मग काय करणार राधा सांग. काय गरज होती एकट्यानं त्यांच्या मागे जायची? कारण गरज होती. तिकडे केस चालू असताना सगळे पुरावे आपल्या विरोधात जात होते राधा. अरे हा एक मला पुरावा सापडला संशय आला म्हणून. तो खूप महत्वाचा दुवा आहे राधा, त्याच्या मागे जायला पाहिजे होतं ना. मी काय नुसतं बसून राहायला पाहिजे होतं का मग? सौमित्र पण या सगळ्यात तुला काही झालं असतं तर? बोला आता कशाला आलीस? विदाऊट काम मी कुठेही जात नाही. ओके माहित आहे मला, एक नंबरची स्वार्थी बाई आहेस तू. व्हॉट डू यू मीन? हो नाही, आधी त्या चिकन्या गुरुनाथला पटवलंस आणि त्याच्याशी लग्न केलंस, मग त्याच्याच बायकोच्या म्हणजे राधिका सुभेदारच्या मसाल्याच्या कंपनीमध्ये पैसे टाकलेस आणि आता तिलाच तुरुंगात पाठवण्यासाठी तिच्यावर केस पण ठोकलीस. वा, स्वतःच्या फायद्यासाठी तू काय पण करू शकतेस माहित आहे मला. काय काम आहे ते बोल. येस यू आर राईट, मी आहे स्वार्थी कारण मी शनाया आहे, राधिका नाही. इमोशनली उगाच कशातही अडकून स्वतःचा लॉस करून घेणं मला अजिबात आवडत नाही. ओके ए बाई, माझ्याकडे ना टाइम नाही आहे तुझी बडबड ऐकायला. काय काम आहे ते बोल, मला जायचंय. हे बघा उर्मिला मॅडम, राधिकाला अडकवणं खूप मोठं काम आहे. ओके हो का, मग ते काम चालूच आहे की? कोर्टामध्ये केस पण सुरू आहे आणि काय करायला पाहिजे? हो पण ते इनफ नाही आहे ना, आपल्याला अजून काहीतरी मोठं केलं पाहिजे. समथिंग व्हेरी बिग, असं धक्कादायक, समथिंग लाईक अ मास्टर प्लॅन. म्हणजे? म्हणजे असं काहीतरी करायचं ज्याच्यामुळे राधिका इमोशनली पण ब्रेक झाली पाहिजे, तुटली पाहिजे कम्प्लीट. तिचा पूर्ण कॉन्फिडन्स हल्ला पाहिजे, तिला कोर्टात पण बोलता आलं नाही पाहिजे स्वतःच्या साईडने. इतकी ती गेली पाहिजे, इतकं तिचे म्हणजे काय म्हणता येईल तिचं सेल्फ रिस्पेक्ट हर्ट झाला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. पण म्हणजे नेमकं काय तुझ्या डोक्यात? माझ्याकडे एक आयडिया आहे ज्यामुळे राधिका कम्प्लिटली डेव्हस्टेट होईल, पूर्ण तुटून जाईल, तिची फुल विकेटच पडेल. वा, म्हणजे एक घाव दोन तुकडे, छकास प्लॅन आहे. पण सगळं ठरल्याप्रमाणे होईल ना? त्याची काळजी तुम्ही करू नका, सगळं तसंच होईल. पण उर्मिला मॅडम तुम्ही एक लक्षात ठेवा, मी स्वार्थी असले ना तरी मी हुशार. ओके आणि आता राधिका मसाले शनाया मसाले होणार आहे. So I can't wait. आई आता काळजी करू नका, सगळं ठीक आहे. तुम्हाला दोघांना बोलायला काय जातंय? इथे माझा जीव किती कासावीस होत होता, तिकडे तू ह्याच्या बरोबर जागी आणि मी पण इथे तळमळत रात्र काढली. हो पण आता सगळं ठीक आहे आणि जरा बरा झाला ना तो की तुम्ही ओरडा त्याला, चांगलं धारेवर धरा.
तू काय उगाच आईच्या बाजूने बोलतेस? बरोबर आहे, मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईला काळजीही वाटतेच ना. हो ग मम्मा, बरोबर आहे. हो 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 रे, पण सांग आता कसं वाटतंय तुला? हार्ड भाई, एकदम हार्ड. आणि डॉक्टर काय म्हणाले ग? काही नाही, आता सगळं ठीक आहे म्हणाले. आणि 4-5 दिवस तरी नीट आराम करायला सांगितलंय. गोळ्यांचंही सांगितलंय, मी दाखवते. डोक्याला मार लागलाय म्हणजे मी विसरलोय असा नाही अर्थ होत त्याचा. मी समजून घेतली आहे औषधं, तू नको काळजी करू, मला माहिती आहे. बर, आता मला सांगा की नक्की झालं तरी काय? का दोघे गप्प का? अगं नाही, तिला काहीच माहित नाहीये म्हणून ती गप्प आहे. मी सांगतो ना मम्मा, लहानपणापासून मी पडायचो की नाही सारखा, कधी घसरगुंडीला डोकं आपटायचं, कधी बॉल लागायचा, तसंच ते आपलं चालूच आहे अजून. मी असं वाकलो होतो तर नळ लागला असा वर. एक मिनिट. हॅलो, काय? सगळ्यांनी बाहेर या. सर ऐका ना सर, सगळ्यांनी गेटच्या बाहेर चला. सर प्लीज ऐका ना, काही काही ऐकायचं नाहीये, काही बोलू नका, बाहेर या. सर प्लीज ऐका, बसा. सर तुमचं काम सुरू करा. सर सर एक सेकंड, प्लीज प्लीज आमचं ऐकून या. प्लीज प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतो, नका ना असं करू, थांबा ना प्लीज. मिस्टर आनंद, राधिका सुभेदारांविरोधात कोर्टात केस सुरू आहे, विसरलात का? सर आम्हाला माहिती आहे, पण हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या. लुक सर, आम्ही तुम्हाला थांबत नाही आहे, आम्ही बस तुम्हाला थोडीशी मुदत मागतोय, दॅट्स इट. त्यात मी काहीच करू शकत नाही, त्या आरोपी आहेत. हो, पण त्या गुन्हेगार नाही आहेत. आणि आम्ही तुमच्याकडे मुदत मागतोय तर या कंपनीचे एम्प्लॉईज म्हणून, प्लीज. आणि आम्हाला निदान कमीत कमी विचारायचा तरी अधिकार आहे ना. हे बघा, अधिकाराच्या गोष्टी नका करू. त्या जर निर्दोष असतील तर त्या कोर्टात सिद्ध होईल. राधिका मॅडम गुन्हेगार नाही हे सिद्ध झालं तर सगळे अधिकार परत तुम्हाला मिळतील, कळलं? जरा थांबा ना प्लीज, मी ना बहिणीना फोन करून बोलवलंय, प्लीज जरा त्यांच्यासाठी थांबा. काय झालंय? तुम्हाला तर माहिती आहे मॅडम, कोर्टाची ऑर्डर आहे ऑफिस सील करायचं, म्हणून ऑफिस सील करतोय. हो, पण आम्हाला थोडी मुदत हवी होती, प्लीज. मग गुन्हा करताना विचार नाही केला का? गुन्हेगार नाही आहेत त्या. ते सिद्ध करा, नुसतं तोंडाने बोलू नका. या गुन्हेगार आहेत आणि यांच्या विरोधात सगळे तसे पुरावे आहेत. हे बाप, ते काही असलं ना तरी आत्ता मी तुम्हाला सांगते, हात जोडून विनंती करते, प्लीज आम्हाला थोडीशी मुदत द्या, प्लीज. हे बघा, त्यांना त्यांचं काम करू द्या, प्लीज. राधिका मॅडम तुम्ही बाजूवा. प्लीज बाजूवा, तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. चला. Thank you.